नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण उपवासाचं खरडा आणि खोबऱ्याची चटणी करूया। खूप छान होतं, करून पहा। आवडली तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। खरडा खोबऱ्याची चटणी खूप मस्त लागतं, करून पहा। आता आपण उपवासाची खोबऱ्याची चटणी करूया। ओलं खोबरं खाऊन घेतले अर्धभकर, साखर टेस्टनुसार, मीठ टेस्टनुसार, मिरची 4 घेतले, कोथिंबीर, आलं। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। आल्याचे मात्र तुकडे करून घ्या, नाहीतर मिक्सरला असंच राहतं। जरा बारीक करून घाला म्हणजे बारीक होतं। मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवताना थोडंसं चमच्याने असं मधी मधी असं कडेचं मधी टाकाने हलवून घ्या। आपली जी खोबऱ्याची चटणी तयार झाली। तूप 1/2 टीस्पून, तुम्ही कढीपत्ता खात असाल उपवासाला तर कढीपत्ता घाला। अक्के जिरे, थोडस कोथिंबीर टाकून गॅस बंद करा। खोबऱ्याची चटणी तयार झाली। रेसिपी आवडली तर आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा।